आजही 24 तास एक पाऊल पुढे। आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांच्याकडे, त्यांच्याकडून या संदर्भात अधिक जाणून घेऊया। मुकुल, छगन भुजबळ खूप मोठं वाक्य बोललेले आहेत, शिवसेनेची कार्यपद्धती रस्त्यावरील फोन सारखी असं ते म्हणतायत, पैसे टाकले की मातोश्रीचा फोन लागतो अन्यथा लागत नाही, काय सांगाल? सुवर्णा बरोबर आहे, आजपर्यंत शिवसेनेतून जे जे लोक बाहेर पडलेत किंवा ज्या ज्या लोकांची हकालपट्टी करण्यात आली आहे त्या प्रत्येकाने हा मुद्दा उचलून धरला होता। उद्धव ठाकरे यांच्याशी फोन लागत नाही, त्यांच्याशी बोलता येत नाही, मधले जे काही लोक आहेत, दोन चार लोक आहेत ज्यांच्या कंडोळामध्ये उद्धव ठाकरे वावरता असा वारंवार आरोप केला जातो, त्या सर्वांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊनच शिवसैनिकांनी शिवसेना सोडली किंवा शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर टीका केली। कालचा जो मेळावा होता तो बागुल यांच्यासाठी करण्यात आलेला होता, मोठं व्यक्तिमत्व नाशिकमधलं असं त्यांच्याकडे बघितलं जात होतं आणि त्यांनी जी सल निर्माण केली होती एक दीड महिन्यापूर्वी, ते जे काही बोलले होते शिवसेनेच्या पक्ष कार्यालयामध्ये त्याचा धागा पकडून भुजबळ यांनी बोललेलं आहे। परंतु कालची जर सभा आपण बघितली तर उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे असतील यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी हल्ला केला। अजित पवार किंवा छगन भुजबळ हे मुद्देसूद भाषण करताना आपण बघितलेलं आहे, त्यांचे मुद्दे काल लिहिलेले होते आणि कुठल्या विषयावर कोणी भाष्य करायचं हे सर्व ठरवून आलेले होते आणि दोघांनी दोन्ही ठाकरे बंधूंवर जोरदार हल्ला केला। त्यातल्या त्यात भुजबळांचं जर म्हटलं तर महापालिका निवडणुकीच्या आधी राज ठाकरे यांची सभा झाली होती, त्यानंतर नाशिक शहराचं राजकारण फिरलं गेलं आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या हातातोंडाशी आलेला घास हा हिरवून घेतला गेला। नाशिकमध्ये शिवसेनेची पहिल्यापासूनची सत्ता होती, शिवसेनेचा गट म्हणून नाशिककडे बघितलं जायचं आणि अशा पद्धतीमध्ये जर मोठा गट शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये येत असेल तर अजून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता कशी निर्माण करायची आणि त्यांना राष्ट्रवादीमध्ये कसं आकृष्ट करायचं यासाठी कालची सभा ही महत्त्वाची मानली जाईल। नक्की नक्की, धन्यवाद मुकुल, सविस्तर विश्लेषण या सगळ्याचं केल्याबद्दल। झी 24 तास एक पाऊल पुढे।